आणि आता बातम्या विस्ताराने. केंद्र सरकारकडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करीत आहे. आतापर्यंत केंद्र सरकारकडून या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी जात आहेत. आम आदमी पार्टी मूल तालुका या आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे असे निवेदन आम आदमी पार्टी मूल तालुका अध्यक्ष अमित राऊत यांच्या नेतृत्वात नायब तहसीलदार साधनकर यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले. केंद्र सरकारने शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घ्यावी आणि सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देताना आम आदमी पार्टीचे तालुका अध्यक्ष अमित राऊत संघटक प्रकाश चलाक उपस्थित होते. आम आदमी पार्टीतर्फे मूल तालुका कमिटीतर्फे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं. तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून मोदी साहेबांना निवेदन पाठवलं. शेतकरी जे आपल्या मागण्यांकरिता लढा देत आहेत त्यांच्यावर उलट सरकारने केसेस केल्या, त्या केसेस मागं घेण्यात याव्या आणि सोबतच शेतकरी विरोधी जे 3 कायदे केंद्र सरकारने केले ते कायदे मागे घेण्यात यावे यासाठी आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. आणि या शेतकऱ्यांच्या जे काही मागण्या आहेत त्याला आम आदमी पार्टी सपोर्ट करीत आहे आणि त्या पद्धतीचे निवेदनही आज आम्ही दिलेले आहे आणि शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्या अशी आमची मागणी आहे. मनोज झांबरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, मूल, चंद्रपूर.